विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 6वी च्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 4 हवा आणि हवामान यामधील हवेचे अंगे या आता हवेचा दाब या 2 नंबरच्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या मागील घटकात आपण तापमान या विशेष घटकाचा अभ्यास केला होता. त्यानंतर आपण आता हवेचा दाब या घटकाचा अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो या ठिकाणी जो हवेचा दाब आहे तो खालच्या थरावर जास्त दाब आपल्याला दिसून येतो. म्हणजे पृष्ठभागाच्या लगतची म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागालगतची जी हवा आहे त्या ठिकाणी जो आहे तो थर जो आहे तो सर्वात खालचा थर आहे आणि या हवेच्या थरावर वरच्या हवेच्या थरांचा दाब निर्माण होत हा झालेला असतो. वरची हवा जी आहे त्याचं दाब या खालच्या थरावर निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतं की या पृष्ठलगतची जी हवा आहे त्या ठिकाणची हवेचा दाब हा वाढून जातो. त्या ठिकाणची हवेची घनता वाढते आणि हवेची घनता वाढल्यामुळे काय होतं त्यामुळे पृष्ठलगतची जी हवा आहे त्या ठिकाणचा दाब पर्यायाने वाढतो आणि त्याची घनता पण वाढते. आणि ही जी घनता आहे ती वाढणे किंवा हवेचा दाब वाढणे कमी होणे यामध्ये जो परिणाम होतो तो कशामुळे होतो तापमानातील फरक जर झाला जर सूर्याच्या उष्णतेमध्ये काही जर फरक झालेला असेल सूर्यप्रकाशामध्ये काही जर फरक झालेला असेल तर त्या फरकामुळे सुद्धा या ठिकाणी त्या त्या दाबामध्ये आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो. म्हणजे हवेचा दाब या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात झालेला असतो आणि हा जो बदल होतो त्यामुळे काय होतं की हवेचा दाब जर वाढलेला असेल तर त्यावेळेस त्या हवेची जी वाहण्याची जी दिशा आहे ती क्षितिज समांतर दिशेने जे वाहायला लागतात त्याच्यामध्ये तो बदल व्हायला लागतो आणि हे जे बदल आहेत ते क्षितिज समांतर दिशेने घडत असतात. म्हणजे हवेच्या दाबामुळे सुद्धा या ठिकाणी परिणाम आपल्याला या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. हवेवर त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो असतो. काही वेळेस हवा वेगाने वाहते काही वेळेस कमी वाहत असते तर ती कशामुळे वाहत असते त्या ठिकाणी निर्माण झालेला जो दाब आहे त्या दाबामुळे ती घटना त्या झालेला आपल्याला दिसून येतात. आणि ही जी हवा आहे मग नंतर किंवा ही जे वारे आहेत ते हवा आणि क्षितिज समांतर दिशेने आपल्याला वाहताना दिसून येतो. तर हवेचा दाब हा सुद्धा एक महत्वाचा घटक या ठिकाणी पाहिलेला आहे.